कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागातर्फे न्याय देण्याचं काम केलं जात हा विभाग खूप काही करू शकतो त्यासाठी अधिकाऱ्यांकडे चांगली दृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्न हवेत असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले स्थानिक विकास कार्यक्रमात दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून समाज कल्याण कार्यालयात संगणक कक्ष उभारण्यात आलाय या कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती या संगणक कक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सेवा प्रदान करण्यात येणार आहे नाका इथल्या सामाजिक न्याय संकुल समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संगणक कक्ष तयार करण्यात आला या कक्षात एकूण अडतीस संगणक चार झेरॉक्स मशीन चार स्कॅनर बारा प्रिंटर आदी यंत्रसामुग्रीचा समावेश आहे या कक्षाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार जयंत आजगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं एक चांगला उपक्रम सामाजिक न्यायभवनात पार पडत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागातर्फे न्याय देण्याचं काम सुरू आहे या विभागातील अधिकाऱ्यांकडे चांगली दृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खूप काम करता येईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं आमदार जयंत आजगावकर यांनी आपल्या निधीतील रक्कम शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला एकही विद्यार्थी सुविधेपासून वंचित राहता कामा नये यावर भर द्या विद्यार्थ्यांना सन्मानाची वागणूक द्या अशा सूचना त्यांनी केल्या भविष्यातही विद्यार्थी शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही आमदार आजगावकर यांनी दिली समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी लॅबची माहिती दिली यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त उमेश घुले माजी नगरसेवक राजेश लाटकर शिक्षण उपसंचालक महेश चोथे भरत रसाळे बाबा पाटील सुरेश संगपाळ गजानन पाटील प्रकाश पाटील दादासाहेब लाड समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय लाड यांच्यासह अनेक शिक्षक मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी आधी उपस्थित होते